अहुयात सविस्तर विशेष. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी अर्थसंकल्प मांडणार आहेत. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार असल्यानं सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलंय. अर्थसंकल्पाच्या अधिसूचना पाठवण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं आणि त्या आवाहनाला राज्यभरामधून प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी राज्यासाठी महत्वाचा असलेला अर्थसंकल्प पहिल्यांदाच सादर करणार आहेत. त्याआधी बुधवारी विधानसभा आणि विधान परिषदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात राज्याचा विकास दर हा 6.8% राहणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला, तर देशाचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र यंदाचा अर्थसंकल्प आधीपेक्षा बराच वेगळा असणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी सूचना आणि सल्ले मागवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तब्बल 35,000 नागरिकांनी त्यांच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचवल्या, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या सूचनांचं प्रतिबिंब दिसणार हे स्पष्ट होत आहे. रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकाला एकमेकाच्या रंगामध्ये रंगवतो आणि हे जग सप्तरंगी आहे हे देखील आपण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे निश्चितपणे जसे होळीचे विविध रंग आहेत तसे आमच्या बजेटचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचं अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल. बुधवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षासाठीच्या सूचना, आव्हानं आणि उपाय यांचा उल्लेख केलेला असतो. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली बनवला जातो. सरकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला याचीही माहिती त्यात असते. आता आर्थिक सर्वेक्षणानंतर सगळ्यांचं लक्ष गुरुवारच्या अर्थसंकल्पावर केंद्रित झालंय. राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प सामान्यांना काय देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे आणि मग अशा वेळी मदत नाकारणाऱ्या विमा कंपन्यांना चाप लावणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं, तर सरकार भरपाई जाहीर करत नसल्यानं विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं मदतीचे प्रस्ताव पाठवलेत. निसर्गाचा कधीही कोप होऊन शेतीचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असतो. आपत्तीत मदत मिळावी यासाठी शेतकरी पीक विमा घेतो, मात्र शेतकरी अडचणीत असतानाच विमा कंपन्या मदत नाकारतात. राज्यात 8 जिल्ह्यांना अवकाळी पावसानं तडाखा दिलाय. तिथे विमा कंपन्यांनी हात आखडता घेतल्यास त्यांना चाप लावला जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. अध्यक्ष महोदय, आतापर्यंत आलेली सगळी माहिती आहे. अध्यक्ष महोदय, अधिकची माहिती घेणं चाललंय, पण आतापर्यंत आलेल्या माहितीच्या संदर्भात तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल. विम्याची भरपाई वेळेत मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं ते आता पाहूयात. शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर पासून नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत तक्रार नोंदवावी. जिल्हानिहाय पीक विमा कंपनीला टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावरती तक्रार नोंदवता येते. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर आणि नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळवणं बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नसेल तर नुकसान भरपाई कशी मिळवावी याची माहिती घेऊयात. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांना लेखी अर्ज करावा. नुकसान झालेल्या पिकाची पाहणी त्यांच्याकडून करून घ्यावी. 72 तासांच्या आत ही प्रक्रिया होणं आवश्यक आहे, तरच शेतकरी नुकसान भरपाईला पात्र ठरतो. विमा कंपन्या आणि प्रशासनाची कार्यवाही त्यांच्या पातळीवर सुरूच राहील, मात्र सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. शेतकऱ्याला दिलासा मिळण्याच्या करता सभागृहाच्या माध्यमातून काहीतरी सरकारने उत्तर देण्याची गरज होती, मदत जाहीर करण्याची गरज होती, कलेक्टरांना आदेश देण्याची गरज होती, कृषी विकास अधिकाऱ्यांना, जिल्हा कृषी विकास अधिकारी आपण ज्यांना नेमतो त्यांना आदेश देण्याची गरज होती. आणि आज सांगायला पाहिजे होतं की आम्ही NDRF पेक्षा जास्तीची मदत करतो, परंतु केंद्राची पण टीम ताबडतोब त्या ठिकाणी बोलवतो असं सांगायला मुख्यमंत्री पण तयार नाहीत, उपमुख्यमंत्री पण तयार नाहीत, कृषी मंत्री पण तयार नाहीत, असं एकंदरीत हे सगळं वातावरण झालेलं आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती आधी तत्परतेने विमा कंपन्या आणि प्रशासनाला कळवणं गरजेचं आहे. तर विमा कंपन्या आणि प्रशासनानं जलद गतीनं सर्व दावे निकाली काढण्याची गरज आहे. आणि तसं झालं नाही तर सरकार विमा कंपन्यांना दणका देईल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.